रांजणगाव शेणकुंजी येथे जुना वाद आणि पोलिसांमध्ये तक्रार केल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणकुंजी येथील एकता नगरात शुक्रवारी 15 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जुना वाद आणि पोलिसात तक्रार का केली असा वाद घालत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक वामनराव कीर्तिकर यांचे डोके फुटून ते रक्तभंबाळ तर कांचनदास चिमाजी कीर्तिकर यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. शुक्रवारी रात्री एकतानगर या नागरी वसाहतीत अचानकपणे सुरू झालेल्या या गोंधळामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. यावेळी उपचारानंतर जखमींनी शनिवारी दुपारी स्थानिक पोलिसात धाव घेऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. वस्तीमधले जे जुने टाळ गुंड होते, शंकर सूर्यवंशी, रवींद्र सूर्यवंशी, कैलास साबळे आणि इतर 7 ते 8 जण यांनी माझ्यावर हल्ला केला. काय कारण काय? कारण ते सेफ्टी टँकचे जे पाणी सोडत होते ते आपलं वसाहतीच्या साईडला नाल्यावर, त्याचं पोलीस प्रशासनाला मागे निवेदन दिलं असल्याने त्यांनी तिचा मनात राग धरून ते केलं. रात्री कशावर मारहाण केली त्यांनी? त्याच गोष्टीवर मारहाण केली. मागच्याच गोष्ट मार्च काय म्हटले तुम्हाला? नाही, जातीवाचक शिवळगाव गेली त्यांनी. दगड मारला पहिला डोक्यामध्ये, नंतर काठीने आणि लाथाबुक्याने मारलं. कधीची घटना आहे? रात्री 11:30-11:30 रात्री. हो, तुम्ही पोलीस स्टेशन आले होते रात्री? हो, रात्री पोलीस स्टेशन आलो होतो. पोलिसवाल्याने मेमो दिला घाटीमध्ये जाऊन हे करा म्हणे, मेडिकल करून या, ते करून आलो मेडिकल. हो, कंप्लेंट दिली. मात्र शनिवारी या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.